भारताला तर स्वातंत्र्य दिलंच पण जगालाही संदेश देण्याचं काम अहिंसेच्या माध्यमातून महात्मा गांधीजींनी दिलेलं आहे. आजच्या दिवशी पहिला आतंकवादी या देशामध्ये महात्मा गांधीच्या हत्याराच्या रूपानं नथुराम गोडसे हा पुढे आला आणि आजच्याच दिवशी महात्मा गांधींचा वध नथुराम गोडसेंनी केला. आणि म्हणून या दिवसाला खर तर काही हिंदूवादी व्यवस्था आपले नेते राहुल गांधीजींनी आज प्रॉपर ट्विट त्याच्याबद्दल केलेलं आहे. ते म्हणाले की हिंदूवाद्यांना वाटत की महात्मा गांधी संपले. महात्मा गांधी विचार आहे, महात्मा गांधी व्यक्ती नव्हते, महात्मा गांधी विचार होते. आणि महात्मा गांधीचा विचार स्वातंत्र्याच्या पूर्वी, स्वातंत्र्याच्या नंतर आणि भविष्यातही महात्मा गांधींचाच विचार हा राहणार आहे, हा न संपणारा विषय आहे. आणि हाच विचार देशाला महासत्ता बनवण्यामध्ये यशस्वी होईल असा ठाम विश्वास आपल्या देशाच्या करोडो जनतेमध्ये आहे. आणि म्हणून हिंदूवाद्यांना वाटत असेल की महात्मा गांधी संपलेत, महात्मा गांधी संपले नाहीत, महात्मा गांधी अजून ताकदीनं या देशामध्ये त्यांचा विचार सर्वत्र पसरवण्याचं काम तुमचं आमचं सगळ्यांचं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आज सगळीकडे आपण महात्मा गांधीच्या विचाराचं ताकदीनं प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्प हाती घेऊन आपण आज काम करतोय. मला विश्वास भारताला तर स्वातंत्र्य दिलंच पण जगालाही संदेश देण्याचं काम अहिंसेच्या माध्यमातून महात्मा गांधीजींनी दिलेलं आहे. आजच्या दिवशी पहिला आतंकवादी या देशामध्ये महात्मा गांधीच्या हत्याराच्या रूपानं नथुराम गोडसे हा पुढे आला आणि आजच्याच दिवशी महात्मा गांधींचा वध नथुराम गोडसेंनी केला. आणि म्हणून या दिवसाला खर तर काही हिंदूवादी व्यवस्था आपले नेते राहुल गांधीजींनी आज प्रॉपर ट्विट त्याच्याबद्दल केलेलं आहे. ते म्हणाले की हिंदूवाद्यांना वाटत की महात्मा गांधी संपले. महात्मा गांधी विचार आहे, महात्मा गांधी व्यक्ती नव्हते, महात्मा गांधी विचार होते. आणि महात्मा गांधीचा विचार स्वातंत्र्याच्या पूर्वी, स्वातंत्र्याच्या नंतर आणि भविष्यातही महात्मा गांधींचाच विचार हा राहणार आहे, हा न संपणारा विषय आहे. आणि हाच विचार देशाला महासत्ता बनवण्यामध्ये यशस्वी होईल असा ठाम विश्वास आपल्या देशाच्या करोडो जनतेमध्ये आहे. आणि म्हणून हिंदूवाद्यांना वाटत असेल की महात्मा गांधी संपलेत, महात्मा गांधी संपले नाहीत, महात्मा गांधी अजून ताकदीनं या देशामध्ये त्यांचा विचार सर्वत्र पसरवण्याचं काम तुमचं आमचं सगळ्यांचं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आज सगळीकडे आपण महात्मा गांधीच्या विचाराचं ताकदीनं प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्प हाती घेऊन आपण आज काम करतोय. मला विश्वास